पनवेल वनविभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कळंबोली परिसरात केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयाची खैराची लाकडे विनापर्वाना घेऊन जाणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतली असून या प्रकरणी ट्रक चालकासह त्याच्या सहकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे पनवेल वनविभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे आणि वनपाल घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाला सदर लाखो रुपये किमतीची खैराची लाकडे घेऊन वापी बाजूकडून एक ट्रक कोकणातील सावड्डे या ठिकाणी अवैध पद्धतीने घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास या पथकाने सापळा रचून संशयित ट्रक लाडवून त्याची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये लाखो रुपये किमतीच्या खैऱ्याच्या झाडांची लाकडे आढळून आल्याने सदर मुद्देमाल ट्रकसह पनवेल वन विभागाने जप्त केला आहे तसेच ट्रक चालक अक्रम युसुफ खान शेख वय चोवीस राहणार सुरत आणि मनसुरी महम्मद शहीद सलीम राहणार सुरत यांना ताब्यात घेण्यात आले आहे